3 सप्टेंबर रोजी वसमत शहर पोलीस स्टेशन येथे दुपारी 4:30 येणाऱ्या गणेशोत्सवासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे यासाठी वसमत शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यात नगर परिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नेते मंडळी व नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष सीताराम म्यानेवार यांनी गणेश मंडळात येणाऱ्या अडचणी सांभाळून घेण्याची विनंती केली। तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे, संपला नाही, तरी सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा व मिरवणूक टाळावी, ध्वनी प्रदूषण करू नये, याऐवजी ऑनलाईन पद्धतीने आरतीचे आयोजन करावे, जेणेकरून भाविक भक्त यांनी गर्दी न करता घरूनच आरतीचा लाभ घ्यावा। शासनाने घालून दिलेल्या छोट्या मूर्ती स्थापना करावी। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सांगितले की आम्ही महावितरण व नगर परिषद यांच्या सूचना करणार आहोत। नगर परिषदेमार्फत प्रतिकृती तलाव विसर्जनासाठी बनवण्यात येणार आहेत। विसर्जनासाठी 4 लोक हे आरती व पूजा करून नियमानुसार विसर्जन करतील। विसर्जन ठिकाणी नागरिक जमा करण्याचे टाळावे व नियमाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा। पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सर्वे करून उत्कृष्ट 3 शहरातील गणेश मंडळांना बक्षीस वितरण होणार असल्याचेही सांगितले। या कार्यक्रमाला नगर परिषद उपाध्यक्ष सीताराम म्यानेवार, नगरसेवक विष्णू बोचकरी, ॲडव्होकेट शेख मोहसिन, नगर परिषद कर्मचारी व सफाई कामगार, महावितरण कर्मचारी आणि शहरातील सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना शहर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी केली। यावेळी पोलीस कर्मचारी, पत्रकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चांगल्या पद्धतीने आणि शासनाने जे ठरवून दिलेले मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याचं अंमलबजावणी करून साजरा करावा यासाठी आज वसमत शहर पुनरीक्षणांतर्गत वसमत शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तसेच शासनाचे विविध विभागांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। या बैठकीमध्ये सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन या दोन्ही वेळेला कोणतीही मिरवणूक काढण्यात येऊ नये, त्यानंतर गर्दी जमेल असा कोणताही जो सार्वजनिक कार्यक्रम आहे तो घेऊ नये, आणि जे काही उपक्रम जर घ्यायचा असेल तर रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम घ्या किंवा मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे जे काही साथीचे रोग आहेत त्या रोगांच्या बाबत जनजागृती आणि वसमत शहर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवता येईल किंवा स्वच्छतेचे उपक्रम घ्या असं आम्ही या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। तसेच सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही असं सूचित केलेलं आहे की या अनुषंगाने जे काही गणेशोत्सवाची मूर्तीची स्थापना असू द्या किंवा पेंडॉल तुम्ही त्या ठिकाणी टाकता त्याबाबतच्या सर्व विभागाच्या किंवा जर खाजगी जागा मालक असेल तर त्याच्या परवानगी घेण्याबाबत सूचित केलेली आहे। सर, वसमत शहरामध्ये जे 100 वर्षापूर्वीचा म्हणजे हे आहे मानाचा गणपती आहे, तर ते मिरवणुकीच्या संदर्भामध्ये काय म्हणजे शासनाने 29 जून रोजी जी आर काढलेला आहे, त्या जी आरमध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक वसमत शहरामध्ये येणारा गणेशोत्सव हा शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडावा याकरिता वसमत पोलीस स्टेशनने नेहमीप्रमाणे गणेश उत्सवाचे जे प्रतिनिधी आहेत, गणेश मंडळाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। यासाठी आपल्या हिंगोली जिल्ह्याचे ॲडिशनल साहेब काळे साहेब आणि आपल्या विभागाचे ॲडमिस अधिकारी देशमुख सर, वसमत शहराचे जे आहेत गुरुजी साहेब, आवडे साहेब यांनी